आणि या बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे ओबीसी आरक्षणासंदर्भातली। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य सरकार यांच्यात पुन्हा एकदा सामना रंगण्याची चिन्ह आहेत। ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपालांनी सही केलेली नाहीये आणि त्यांनी हा अध्यादेश रोखून धरलाय। आरक्षणाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचं सांगत राज्यपालांनी हा अध्यादेश रोखल्याचं समजतंय। त्याचबरोबर राज्यपालांनी सरकारकडून याबाबत खुलासाही मागवलाय आणि त्यामुळे राज्यपाल आणि राज्य सरकारमधील वादाचा फटका हा ओबीसी आरक्षणाला बसणार असल्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। त्यामुळे हे ओबीसी आरक्षण कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची सुद्धा शक्यता आहे। तर या संदर्भात बोलण्यासाठी आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक या थेट जोडल्या गेल्यात। रश्मी जी, काय सांगाल या ठिकाणी, पुन्हा एकदा हे प्रकरण वादाच्या भोवरात सापडण्याची शक्यता आहे? नक्कीच, आपण बघतोय खरं तर हे आरक्षण लवकरात लवकर मिळावं आणि जी पोटनिवडणूक जाहीर केली आहे त्यावेळेला देखील हे आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारने गेल्या आठवड्यात बैठक घेतली होती, त्वरित अध्यादेश काढला होता आणि तो अध्यादेश राजभवनावर देखील पाठवला होता। कुठेतरी महाविकास आघाडीकडे अपेक्षा होती या अध्यादेशावर जेव्हा राज्यपाल सही करतील तेव्हा तो अध्यादेश ते राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवतील। परंतु आपण जर बघितलं की आत्ताच राज्यपालांनी या अध्यादेशाबाबत लीगल ओपिनियन जे आहे ते राज्य सरकारकडनं मागवलं आहे। कुठेतरी राज्यपाल याबाबत म्हणणं असं पडत आहे की हे सगळं प्रकरण जे आहे ते सुप्रीम कोर्टाच्या अधीन आहे आणि आपल्याला जर माहिती असेल तर सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं होतं की तुम्ही इम्पिरिकल डेटा द्या आणि त्यानंतर हे आरक्षण जे आहे त्याबाबत निर्णय होऊ शकतो। त्यामुळे कुठेतरी सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित असताना असा अध्यादेश काढला आहे, याबाबतच कायदेशीर ओपिनियन जे आहे ते राज्यपालांनी मागवलेलं आहे। त्यामुळे आपण बघतो की आधीच 2 दिवस झाला अध्यादेश हा राजभवनाकडे, आता हे ओपिनियन मागितलंय। लॉ अँड ज्युडिशरी जेव्हा हे ओपिनियन देईल त्यानंतर राज्यपाल कधी निर्णय घेतील, कधी सही करतील, त्यानंतर त्याची अंमलबजावणी कधी होईल याकडेच आता जास्तीत जास्त लक्ष आहे आणि ह्याचा वेळ देखील तेवढाच जाणार आहे। त्यामुळे आपण बघत आहोत की हा अध्यादेश लवकर सरकारने काढला जेणेकरून की आरक्षण लवकरात लवकर मिळावं, असंतोष वाढत आहे। परंतु सध्या राज्यपालांनीच त्यावर कायदेशीर ओपिनियन मागितल्यामुळे सध्या तरी अजून या अध्यादेशावर सही झालेली नाही आणि राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा सामना पुन्हा एकदा इथं बघायला मिळतो। नक्कीच, धन्यवाद रश्मीजी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। वळत पुढच्या बातमीकडे। राज्यात पुढच्या वर्षी मुंबईसह 15 महापालिकांच्या निवडणुका होणार आहे। या महापालिकेत प्रभाग पद्धती कशी असावी, तसंच नगरपंचायत आणि नगरपालिकांमध्ये प्रभाग पद्धत कशी असावी यावर आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे। याबाबत महाविकास आघाडीतील नेत्याची चर्चा झालेली आहे। 15 पैकी मुंबई महापालिकेत सध्याची एक प्रभाग पद्धत कायम राहणार आहे, तर उरलेल्या महापालिकेत 2 की 4 प्रभाग पद्धती असावी यावर आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे। पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर यासह काही महापालिकेत 2 सदस्य प्रभाग पद्धत राहावी अशी काही नेत्यांची भूमिका आहे। नगरपंचायतीत 1 सदस्य प्रभाग पद्धत, तर नगरपालिकांमध्ये 2 सदस्य प्रभाग पद्धतीच्या प्रस्तावावर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे।